तारदाळमधील गावभाग माळभाग तसेच मुख्य शिवाजी चौकातील गटारी मोठ्या प्रमाणात तुटल्या आहेत परिणामी रस्ता अरुंद झाला असून मोठ्या वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मृत्युंजय पाटील यांच्या बंगल्याजवळ चौदाव्या वित्त आयोगातून सन सोळा सतरा मधील निधी मंजूर होऊन देखील संबंधित मक्तेदार काम करत नसल्याने अद्याप काम रखडले आहे आणि त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे तर मुख्य शिवाजी चौकात रस्त्याच्या कडेला किमान दोन बाय चार फुटाचा गटारीचा चेंबर गेल्या अनेक महिन्यापासून उघडा पडला आहे या ठिकाणी मुख्य चौक असल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात वळदळ वर्दळ असते तसेच एस टी स्टँड समोरील बाजूस मातंग समाज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्पा असलेल्या गटारी आणि विठ्ठल मंदिर जवळील गटार अशा अनेक ठिकाणी गटारी तुटून त्यांची दुरावस्था झाली आहे परिणामी रस्ता अरुंद होऊन वरचेवर लहान मोठे अपघात आणि वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे मात्र वारंवार नागरिकांनी मागणी करून देखील ग्रामपंचायतीचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे भविष्यात अपघात होऊन कोणाला तरी दुखापत होण्याअगोदर ग्रामपंचायतीने संबंधित कामे पूर्ण करावीत अशी चर्चा ग्रामस्थातून होत आहे महानकारी न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी